फळ भाज्या आणि पिझ्झा बर्गर। खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे। या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई वडील आणि 8 वर्षांचा हिमांशु आणि 7 वर्षांची हिमानी पण राहायचे। दोघांना पण बाहेरचं खायला खूप आवडायचं, म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे, पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे। नाही, आम्हाला फळं आणि भाज्या अजिबात आवडत नाही, आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो। पण मुलांनो, जर तुम्ही फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल। पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत नव्हते। नाही, आम्हाला फळं आणि भाज्या आवडत नाहीत। एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं, हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल। आईने प्रेमाने समजावल्यावर हिमानीला आईचं बोलणं कळलं। ठीक आहे मम्मी, मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन। पण हिमांशूने आईचं बोलणं मान्य केलं नाही। नाही आई, मला पिझ्झा बर्गरच आवडतं, त्यामुळे मी तेच खाणार। आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं। असेच काही दिवस निघून गेलेत। हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला। एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं, हिमांशू, ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे। पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धूसर धूसर दिसत होतं। त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं, पण तरी सुद्धा सगळं धूसरच दिसत होतं। हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली, हिमांशू, तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही। थांब, मी आत्ता तुझ्या आईवडिलांना शाळेत बोलावते। असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली। काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले। मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला, पण हिमांशूला हे सुद्धा माहीत नाही की 2 अधिक 2 किती होतात। हे काय हिमांशू, तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये। असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाहीयेस। नाही आई, मला माहितीये 2 अधिक 2 4 होतात। मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस? ते यामुळे की मला बोर्डवर लिहिलेला प्रश्न दिसलाच नाही। मी तुला सांगितलं होतं ना हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून, बघितलंस डोळे खराब झाले ना? हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असतंस तर तुझे डोळे खराब झाले नसते। सॉरी आई, आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन। हिमांशूला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे। आईने हिमांशूला शांत करत म्हणाली, ठीक आहे हिमांशू, जे झालं ते झालं, पण जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील। तोपर्यंत चल मी तुला चष्मा घेऊन देतो। आई वडिलांनी असं म्हटल्यावर हिमांशूने रडणं थांबवलं आणि बाबांनी हिमांशू करता चष्मा बनवला। अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशूला चष्मा लावावा लागला। वेळेचा सदुपयोग। जो वेळेचा सदुपयोग करतो त्या व्यक्तीला वेळेनुसार चांगलेच परिणाम मिळतात। असंच घडलं जेव्हा सोनू आणि वाणीची वार्षिक परीक्षा येणार होती। अरे, अजूनही अभ्यास करतेस? चल जेवायला जाऊ। बस थोडासा प्रोजेक्ट बाकी आहे, नाही केला तर टीचर ओरडणार आणि पुढच्या आठवड्यापासून परीक्षा पण सुरू होणार आहेत। वाणी खूपच कष्टाळू आणि वेळेचा सदुपयोग करणारी मुलगी होती, पण तिचा भाऊ सोनू खूपच बेजबाबदार आणि मस्तीखोर मुलगा होता। प्रत्येक काम उद्यावर ढकलत होता। तुझा प्रोजेक्ट झाला का? आत्तापासून प्रोजेक्ट, तो तर 6 आठवड्यात पूर्ण करायचा आहे। अजून तर 2 आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे, मी तर लगेच करून टाकेन। आता लवकर चल ग, भूक लागली आहे आणि खेळायचं पण आहे। अरे सोनू थांब, नाही केलास तर टीचर ओरडणार। सोनू आणि वाणीचे आई वडील नेहमी सोनूला वाणीचे उदाहरण देऊन समजावत असत। बघ सोनू बाळा, तू आता मोठा झाला आहेस, खेळल्यासोबत तुला अभ्यासावरही लक्ष द्यायला हवं। हो आई, उद्यापासून नक्की। सोनू, वेळेचा सदुपयोग करणं
आपल्या बहिणीकडून शिकून घे. ती बघ, वेळेत अभ्यास करते, वेळेतच खेळते, आजचा काम उद्यावर कधी नाही सोडत. तुम्ही बघा, मी पण उद्यापासून असंच करणार. आता मी जाऊ खेळायला प्लीज. सोनूचा बेजबाबदारपणा दिवसेंदिवस वाढत होता आणि शेवटी परीक्षेचे दिवसही जवळ आले. सोनू वाणीच्या परीक्षेला फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. बाळांनो, पुढच्या सोमवारपासून तुम्हा दोघांची परीक्षा सुरू होणार आहे ना. खूप मन लावून अभ्यास करा आणि नीट परीक्षा द्या. सोनू, मला तुझी खूप चिंता वाटते बाळा. तू नेहमी आजचं काम उद्यावर टाळतोस. अभ्यास उद्यावर नको टाळूस. वाणी सारखा सगळे धडे वेळेवर वाचून घे, ठीक आहे? अहो पप्पा, परीक्षेसाठी अजून पूर्ण 2 दिवस शिल्लक आहेत. मी लगेच सगळं वाचून घेईन. आता तर मी खेळायला जातोय. जोपर्यंत मी खेळणार नाही तोवर अभ्यास सुद्धा लक्षात राहणार नाही. अगं वाणी, बघ ना किती सुंदर वातावरण आहे. चल ना, आपण थोडा वेळ खेळूया का? अभ्यास तर नंतर सुद्धा होऊ शकतो ना. सगळं अगदी पटकन होईल. हा, वातावरण तर खूप छान आहे, पण मला अभ्यास करायचा आहे. उद्या परीक्षा आहे. या वातावरणात खेळायची मज्जा काही वेगळीच आहे. तू अभ्यास करत रा, मी तर चाललो खेळायला. काही वेळानंतर वाणीने पाहिलं की सुंदर वातावरण हळूहळू वादळाचं रूप घेत आहे आणि काळे ढग सुद्धा येऊ लागलेत. वाटत होत कधीही पाऊस पडू शकतो. पावसाचं वातावरण पाहून वाणीला चिंता वाटू लागली की जर पाऊस आला तर तिचा अभ्यास पूर्ण कसा होणार. कारण पाऊस पडल्यावर बहुधा वीज जाते. तिने सोनूला हाक मारली. सोनू, सोनू, वातावरण पाहून असं वाटतंय पाऊस पडणार आहे. कदाचित रात्री वीज पण जाईल. खेळणं सोड आणि येऊन अभ्यास पूर्ण करून घे, नाहीतर परीक्षेत काय लिहिणार. काळजी नको करू वाणी, आता तर दुपारच आहे. रात्री बसून मी सगळं पटापट पूर्ण करेन. वीज जाणार नाही. उलट पावसानंतर अभ्यास करायला खूप मज्जा येईल. चल मी आता जातो, माझी बॅटिंग आलीये. त्याने जराही ऐकलं नाही आणि पुन्हा खेळायला गेला. पण त्याची चिंता तेव्हा त्याला वाटायला लागली जेव्हा अचानक पाऊस पडायला लागला. सोनू खूप घाबरला आणि घरी आला. जेव्हा घरी आल्यावर पाहिलं की सगळ्या गावात वीज नव्हती. हे बघून सोनू जोर जोरात रडायला लागला. उद्या परीक्षेमध्ये काय करणार मी. मी तर एकही धडा नाही वाचला. आता तर वीज पण नाहीये. मी नापास होऊन जाईल. मी सांगितलं होतं ना, वेळेत अभ्यास कर. मी तुला 1 आठवडा अगोदर सांगितलं होतं की वेळेत अभ्यास करून घे, पण तुला कधी कळतच नाही. आता भोग. सॉरी पप्पा, आता मी काय करू. कदाचित मी वेळेवर अभ्यास केला असता तर. सोनूला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आता पश्चाताप करून काय उपयोग जेव्हा पक्षी शेतात दाणे खाऊन गेले. आता रडून काय होणार. आता लक्षात आलं की सर्व तुला का समजावत होते. आता रडणं बंद कर आणि चल माझ्या सोबत. मी माझा अभ्यास वेळेतच पूर्ण केला होता. मी तुला सर्व धडे समजावून सांगेन आणि पाठ करूनही घेईन. चल. दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलं आनंदाने परीक्षा देण्यासाठी गेले. जो वेळेचा करेल सन्मान, भविष्यात तोच ठरेल महान.